Find the value of k. This if the sum of slopes of the lines, sum of slopes of the line represented by x square plus kxy plus 3y square is equal to 0 is twice their product. या लाइनचे स्लोप रिलेशन दिले, सम ऑफ स्लोप म्हणजे M1 प्लस M2 इज इक्वल टू काय सांगितलं, इज ट्वाइस देअर प्रोडक्ट, प्रोडक्ट त्यांच्या गुणाकाराच्या डबल, त्यांचा गुणाकार म्हणजे M1 M2 आणि त्याचा डबल. सम ऑफ देअर प्रोडक्ट इज ट्वाइस डबल देअर प्रोडक्ट, ही ती कंडिशन आहे, ही ती कंडिशन आहे पहिल्या प्रॉब्लेममधली. मग M1 M2 काढा लागेल तुम्हाला, M1 प्लस M2, M1 M2 वगैरे, आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा लागेल. काही अवघड आहे का? आता ए किती आहे सांगा इथं. ए आहे 1. ए आहे 1. विश्वानंद आवाज बंद कर. विश्वानंद हेडफोन लावा. एक्स वायचा कोइफिशियंट म्हणजे 2h. एक्स वायचा कोइफिशियंट किती असतो? 2h. आणि इथे एक्स वायचा कोइफिशियंट किती आहे? के आहे. एक्स वायचा कोइफिशियंट के. आणि एक मिनिट, हे सगळं आपण वर्डमध्ये जर केलं तर आपल्याला व्यवस्थित दिसेल, व्यवस्थित सॉल्व करता येईल. त्यासोबतच बी बीची व्हॅल्यू किती आहे? 3. सॉरी, बीची व्हॅल्यू आहे -3. बीची व्हॅल्यू आहे -3 बघा, बरोबर. कम्पेअर करा वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट बी. बीची व्हॅल्यू आहे -3. आता M1 प्लस M2 चा फॉर्मुला काय असतो? -2h डिवाइडेड बाय बी. 2h किती आहे? के आहे. मायनसला मायनस, 2h किती आहे? के. एक मिनिट हा, जरा एकच मिनिट. बीची व्हॅल्यू -3. मायनस मायनस गेले, K/3 आला. M1 M2 किती आला? K/3. M1 प्लस M2. आता M1 M2 ची व्हॅल्यू ती किती असते? A/B. A/B का -A/B? बहुतेक A/B, A/Bच. ए आहे 1, बी आहे -3. मग M1 M2 किती आला? 1/-3. 1/-3 सबस्टिट्यूट करा, याच्यामध्ये सगळं सबस्टिट्यूट करा. M1 प्लस M2 किती आहे? K/3 इज इक्वल टू 2 मल्टीप्लाय बाय M1 M2 किती आहे? -1 डिवाइडेड बाय 3. 3 3 कॅन्सल, म्हणजे के ची व्हॅल्यू किती झाली? -2. के ची व्हॅल्यू -2. हे असे यायला हवं. गुगल येत आहे का? आपण आपल्या पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. के ची व्हॅल्यू -2 येते का बघू. के ची व्हॅल्यू आली -2. ठीक आहे, हे असं कम्पेअर करायचं. आता आता व्यवस्थित सॉल्व, थोडं बऱ्यापैकी अक्षर कसे काढले पण सॉल्व व्हायला लागलं आहे.
तर आपण सॉल्व करायचा प्रयत्न करू अजून दुसरा प्रॉब्लेम पण. तिसरा प्रॉब्लेम मी तुमच्यावर सोडतो नंतर, होमवर्क म्हणून घ्या त्याला. स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, हां स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय, जे या पेअर ऑफ लाईनचे स्लोप्स, इथं रिलेशन काय चाललं, स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस लाईन डिफर बाय 4, म्हणजे दोन स्लोपमध्ये चारचा फरक आहे, दोन स्लोपमध्ये चारचा फरक आहे. मग ते इक्वेशन कसं असेल बघा, M1 इज इक्वल टू M2 मायनस 4, दोघांमध्ये कितीचा फरक असणार आहे, चारचा. एक दुसऱ्यापेक्षा चारने कमी जास्त असणार आहे, एक हा दुसऱ्यापेक्षा चारने काय असणार आहे, कमी किंवा जास्त. ओके, डिफर बाय 4, डिफरन्स दोघांमध्ये. खरं तर ते असा इक्वेशन, थोडं इक्वेशन चुकलं आपलं, इक्वेशन असं यायला हवं, दोन स्लोपमध्ये चारचा फरक आहे, दोन स्लोपमध्ये चारचा फरक आहे, स्लोप ऑफ द लाईन्स डिफर बाय 4, म्हणजे लाईनचे स्लोप्स म्हणजे M1 M2 या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, चारचा. मग ही कंडिशन अशी आहे, M1 मायनस M2 इज इक्वल टू 4. A किती आहे बघूयात, A आहे 3. एवढं वेळ चांगले येतो आता, परत काय झालं काय माहित. ठीक आहे, प्रयत्न करत राहू. 2H किती आहे, K, 2H आहे K, आणि B किती आहे, -1, B ची व्हॅल्यू किती आहे, -1. मग काय आता अवघड काही आहे काय, सोल्युशनच बघू. हे माऊसने राईट करायला कंटाळा लागला आहे आणि व्यवस्थित होत पण नाही आहे, पण हे कम्पेअर तर कळायला तुम्हाला आता, M1 प्लस M2 आणि M1 M2 काढायचं हे तुम्हाला आता कळालं असेल, M1 प्लस M2 आणि M1 M2. बघूया हे असंच तसं ठेवून. हे बघा, A आहे 3, आपण बघितलं तर 2H, 2H किती आहे, K आहे, आणि B -1 आहे, आणि कंडिशन कुठे गेली, कंडिशन इथं दिली नाही दिसते त्यांनी. हां कंडिशन बघा ही होती, M1 मायनस M2 इज इक्वल टू 4, ही कंडिशन आहे. M1 प्लस M2 काढला, M1 प्लस M2 फॉर्म्युला यूज केला, हा के, M1 प्लस M2 के आला, M1 M2 किती आला, -3, M1 M2 -3. आता M1 मायनस M2 आहे बरोबर, M1 मायनस M2चा स्क्वेअर केला, M1 मायनस M2चा स्क्वेअर किती येतो, इथं जरा समजून सांगायची गरज वाटती आहे. M1 मायनस M2चा स्क्वेअर, M1 स्क्वेअर मायनस 2 M1 M2 प्लस M2 स्क्वेअर बरोबर असं यायला पाहिजे, पण इथं मायनस कसं आलं, हे कसं आलं बघा, ही स्टेप कशी आली आपण बघतोय. काही जणांना कळालं पण असेल, ज्यांना कळालं नाही त्यांनी लक्ष द्या. पहिल्यांदा काय केलं, M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथं सॉल्व्ह केला, हां. आता 2M1 M2 ॲडजस्ट केलं, काय ॲडजस्ट केलं आहे, 2M1 M2 ॲडजस्ट, म्हणजे कसं केलं, प्लस मायनस केलं, प्लस मायनस, मायनस 2 M1 M2 आणि प्लस 2M1 M2. बघा हा जो होता तो M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, हा M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअरचा. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय ॲडजस्ट केलं, मायनस प्लस 2M1 M2, 2M1 M2 ॲडजस्ट केलं, मायनस प्लस. कट करत जाऊ नका, बसू नका उगाच. आता हे जे मायनस आहे, हां कुठलं, मायनस 2M1 M2 आणि हा मायनस 2M1 M2 किती होतो,
-4 -4 येलो कलर नीट दिसतच नाही, मला दिसणार तुम्हाला कसं दिसणार काय नाही. -4 M1 M2 -2 M1 M2 -2 M2 -4 M1 M2 आता काय राहिलं आहे, M1 स्क्वेअर प्लस M2 स्क्वेअर प्लस 2 M1 M2 हे जे ब्लॅक लाईनने अंडरलाईन केलेलं आहे, M1 स्क्वेअर प्लस M2 स्क्वेअर प्लस 2 M1 M2 हा कशाचा फॉर्मुला आहे, हां म्हणजे हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 AB, म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2 AB प्लस बी स्क्वेअर, म्हणजे M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्मुला आहे. M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअरचा हा फॉर्मुला आहे, M1 स्क्वेअर प्लस M2 स्क्वेअर प्लस 2 M1 M2. हे सगळं कशासाठी केलं, कशाचं सगळं होतं हे, M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युल्यामध्ये ॲडजस्टमेंट करून, हां पहिल्यांदा M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला दिला, त्यात ॲडजस्टमेंट केलं 2 M1 M2 प्लस मायनस घेऊन, आणि त्यानंतर मग इथं थोडं सिम्प्लिफाय केलं, दुसरा फॉर्म्युला मिळाला आपल्याला M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 M1 M2. हे सगळं का केलं, कारण M1 प्लस M2 आणि M1 M2 याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, आणि M1 मायनस M2 देखील व्हॅल्यू माहिती आहे. M1 मायनस M2 किती आहे, 4 आहे. 4 स्क्वेअर 16, M1 प्लस M2 मगाशी जे आलं बहुतेक K आलं होतं, K/3 का K आलं होतं, आणि M1 M2 ते सगळं सबस्टिट्यूट करायचं आहे आता. बघा M1 मायनस M2 16 आलं, M1 प्लस M2 किती आहे, M1 प्लस M2 K, म्हणजे K स्क्वेअर, M1 M2 -3, हो -4 मायनस, हे सगळं सबस्टिट्यूट केल्यानंतर, हे सगळं सबस्टिट्यूट केल्यानंतर इथं सबस्टिट्यूट करा या फॉर्म्युल्यामध्ये, इथल्या या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर किती येते, के ची व्हॅल्यू प्लस मायनस 2, के ची व्हॅल्यू किती येते, प्लस मायनस 2. म्हणजे सगळं कशावर अवलंबून आहे, स्लोप, आणि हे स्लोपचे दोन फॉर्म्युले यावर सगळं अवलंबून आहे. त्यामुळे ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. नंतर नेक्स्ट बघूया आपण, फाइंड द कंडिशन. कंडिशनचं आपण बघितलेलं आहे, एक बघितलं आहे, एक बघूया आपण, दुसरं तुम्ही बघा. आता काय सांगितलं होतं, एक्सप्लेन करून, कंडिशन म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय, कसं सांगितलं होतं की हे इक्वेशन आहे, कुठला, ए एक्स स्क्वेअर प्लस 2 HXY प्लस BY² हा जॉईंट इक्वेशन आहे, कंबाईन इक्वेशन आहे, बरोबर. या कंबाईन इक्वेशनमधलं, या कंबाईन इक्वेशनमधलं, या लाईनच्या कंबाईन इक्वेशनमधलं एक लाईन, ही जी एक लाईन आहे ती कुठल्या तरी एका लाईनचं इक्वेशन आहे, समजा या लाईनचं इक्वेशन, तर ही लाईन, इक्वेशन असलेली लाईन, इक्वेशन असलेली लाईन दुसऱ्या लाईनसोबत कोणत्या कंडिशनला कोइन्साइड होईल, कोणत्या कंडिशनला कोइन्साइड होईल, ती कंडिशन आपल्याला शोधून काढायची. आणि ती आपण कशावरून शोधून काढली होती, ऑक्झिलरी इक्वेशनवरून, ऑक्झिलरी इक्वेशन याच्यावरनं ए ची आणि बी ची व्हॅल्यू तुम्हाला अंदाज आली असेल. ए ची व्हॅल्यू आहे 4, बी ची व्हॅल्यू आहे 5. मग स्लोप काय येतो या लाईनचा, या लाईनचा स्लोप येतो मायनस ए अपॉन बी, म्हणजेच किती, -4/5, -4/5 या लाईनचा स्लोप काय आला, -4/5. आता त्या ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा,
बघा -4y5 आहे स्लोप. या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा तुम्ही आता. सबस्टिट्यूट करून जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय करता त्यावेळेस जे इक्वेशन येतं तेच काय असतं, कंडिशन असते, रिक्वायर्ड कंडिशन असते. कशाची कंडिशन? या हे जेव्हा इक्वेशन इज इक्वल टू 0 येईल तेव्हाच ते दोन लाईन काय होतील, कोइन्साइड होतील. तेव्हाच ती दोन लाईन काय होतील, कोइन्साइड होतील. समजलं का हे? हे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं फक्त, बाकी काय करायचं नाही. या ऑक्झिलरी इक्वेशनवरून मग या ऑक्झिलरी इक्वेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी कशाची गरज आहे? स्लोपची गरज आहे, एमची गरज आहे. आणि स्लोप कशावरून काढायचं? जे लाईनचं इक्वेशन देतील त्या इक्वेशनवरून काढायचं. ठीक आहे, तर दुसरा प्रॉब्लेम पण काय अवघड नाही आहे, तुम्ही नंतर बघू शकता तो. आपण पुढे जाऊया. हा देखील त्याच टाईपमध्ये आहे. बघा रेफरन्स बघा, म्हण रेफरन्स बघा म्हटलं सेकंड प्रॉब्लेमचा. आता इथून पुढं मला एक मिनिट, आपण जरा नवीन पुस्तक ओपन करूया, त्यातले एक्सरसाइज बघू याचे. हे बघा, नवीन पुस्तकाचा एक्सरसाइज आपण डिस्कस करतोय. कंबाईन इक्वेशन हे प्रकार झाला आहे, सेपरेट इक्वेशन झालेलं आहे. हे बघा, हे आलं आहे बघा इथं, याचं सोल्युशन तुम्हाला जुन्या पुस्तकात मिळेलच. याचं पण काही नाही, फक्त फॅक्टर करायचे इथं फक्त फॅक्टर करायचे. ठीक आहे, म्हणजे हे दोन झालं. पुढं कंबाईन इक्वेशन, परत परपेंडिक्युलर लाईनचे हे पण प्रॉब्लेम बघितलेत आपण. के तेच आहेत बघा सगळं, डिफर बाय 4 ट्वाईस देअर प्रोडक्ट स्लोप एक्सीड स्लोप, हे तुम्हाला तिसरं सॉल्व करायला सांगितलं होतं. बाकीचे आपण स्लो चेक केले तिथंच. कंडिशन आत्ता बघितलेलीच आहे. आणि हे पण प्रॉब्लेम आत्ताचाच होता. हा सहावा प्रॉब्लेम, म्हणजे सोल्युशन इथं आहे. हा सहावा प्रॉब्लेम म्हणजे इथला पण सहावाच आहे, दोन्हीकडे सेम आहे ते. इथून जे आहेत हे तीन प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या. 7 8 9 हे आपण कॉलेज स्टार्ट झाल्यावर बघूयात. कारण आता तुम्ही इथं बघितलं असेलच सोल्युशन, की जरा डिटेल समोरासमोर समजावं लागेल. सोल्युशन आहे नाही असं नाही, इथं तुम्ही नंतर बघू, जेव्हा PDF तुम्हाला सेंड करेन तेव्हा बघू शकता. हे बघा, हे नंतर तुम्ही बघू शकता हे. ठीक आहे, म्हणजे 99% नवीन पुस्तकातले प्रॉब्लेम जुन्या पुस्तकात आहेतच किंवा एक्सरसाइजमध्ये आहेतच. ठीक आहे, तुम्ही ते बघून वाचून घेऊन काढू शकता. फक्त एक करा, जेव्हा होमवर्क सांगतो त्यावेळेस तुमच्या समोर असतं ते सोल्युशन, समोर आहे, समजलं असेल तरच लिहून काढा, समजलं नसेल तर समजलं नाही, मला आलं नाही म्हणून सरळ स्पष्ट सांगून सोडून द्या ते. आता हे मेजर ऑफ अँगल आपला पुढचा पार्ट आहे. जॉईंट इक्वेशन परत, हे नवीन पुस्तकातला आपण नंतर जुन्या पुस्तकातला आपण बघणार आहे, त्याच वेळेस बघायचं आहे. मोठे प्रॉब्लेम आपण नेहमीप्रमाणे नंतर बघूयात. हे कदाचित एक्सरसाइज तुम्हाला मिसिलिनियसमध्ये सापडेल, कदाचित हे तुम्हाला मिसिलिनियसमध्ये सापडेल. ठीक आहे, नंतर बघूयात, हे मिसिलिनियसमध्ये असेल कदाचित, एक्सरसाइजमध्ये नाही आहे. तर तुम्ही बघितलं असेल की जुन्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम पण जास्त आहेत, बरोबर. हे आता ॲडिशनल प्रॉब्लेम आहे इथे, हे तर काही एवढं नाही आहे. हे 11 आणि 12 नंबर एक्स्ट्रा आहे आणि जरा मोठा असल्यामुळं आपण त्याच्यासोबतच 7 8 9 इकडचे जे 7 8 9 आहेत त्याच्यासोबतच आपण हे नंतर बघूयात. ठीक आहे, तर तुमच्याकडे आता काम लागलं हे
सगळं 6व्या प्रॉब्लेमपर्यंत लिहायचं, 6व्या प्रॉब्लेमपर्यंत लिहायचं एक्सरसाइज. आपण यातले बऱ्यापैकी बघितलेलेच आहेत, 6वा एक सोडला आणि 5व्यातला 1 सोडला, तर ऑलमोस्ट आणि हे सेपरेट इक्वेशनमधले निम्मे सोडले तर आपण बऱ्यापैकी बघितलेले आहेत. काही जे बघितलेले नाही आहेत ते सॉल्व करायचा प्रयत्न करा तुम्ही. म्यूट करा सगळेजण आवाज, ट्राय करा. हे तर आपण सगळेच्या सगळे बघितलेले आहेत कंबाईन इक्वेशनचे. ओके, आता नेक्स्ट पार्टकडे जाऊया आपण. नेक्स्ट पार्ट पण काय अवघड नाही आहे. अँगल, अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ए एक्स स्क्वेअर. आता जे पेअर ऑफ लाईन असतं, जेव्हा लाईन पेअर करतं ऑब्विसली इंटरसेक्ट होणार, ऑब्विसली ते इंटरसेक्ट होणार, आणि इंटरसेक्ट झाला तर दोघांमध्ये अँगल तयार होणार, आणि ते अँगल काय असणार आहे, कायम ॲक्यूट अँगल घ्यायचा. इथं ॲक्यूट झाला आहे, हा इथं ॲक्यूट झाला आहे म्हणजे ॲटोमॅटिकली इथं ऑप्ट्यूज झालेला असणार, इथं ऑप्ट्यूज झालेला असणार. ठीक आहे, ऑप्ट्यूज झालं तरी ते देखील कसं आपण कन्सिडर करतो, ॲक्यूटच्या फॉर्म्युल्यामध्येच कन्सिडर करतो, म्हणून आपण त्याला काय करत असतो, दरवेळेस मॉड घेत असतो. टॅन थीटाचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, टॅन थीटाचा. इथं थोडा वेगळा आहे, इथं थोडा वेगळा आहे की टॅन थीटाचा हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही. थिअरम आहे, हा थिअरम आहे, विचारतात देखील बोर्डाला, थिअरम काय अवघड नाही आहे. आपण नंतर बघूयात हा थिअरम. फक्त इथं अजून एक कंडिशन आहे, ते एक लक्षात ठेवा. द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय आर परपेंडिक्युलर. दोन लाईन जेव्हा परपेंडिक्युलर असतात, दोन पेअर ऑफ लाईन जेव्हा परपेंडिक्युलर असतात, अँगल किती असतो, 90. आणि ते कुठल्या कंडिशनला असेल, ए प्लस बी इज इक्वल टू 0, हे आपण बघितलं होतं बघा. ही कंडिशन आपण बघितलेली होती, ही कंडिशन आपण पाहिलेली आहे. ए इक्वल टू मायनस बी, ए इक्वल टू मायनस बी असेल तर पेअर ऑफ लाईन काय असतात, परपेंडिक्युलर असतात, हे आपण पाहिलं होतं. तर हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या, 2√(x²−ab/a+b). तर आता हे प्रूफ देखील काय अवघड नाही आहे, प्रूफ पण काय अवघड नाही आहे. तर तुम्ही बघू शकता या फॉर्म्युल्यावरनं प्रूफ डिफाईन केला. हा जुना फॉर्म्युला आपण 11वीच्या रिव्हिजन वेळेस बघितला होता, हा m1 − m2 / m1 m2, 1 + m1 m2. याच्यावरूनच हा फॉर्म्युला डिफाईन केलेला आहे, याच्यावरूनच हा फॉर्म्युला डिफाईन केलेला आहे. तर तुम्ही चेक करू शकता, हा समजल्यानंतर विचारा नंतर. रिमार्क काय, हे आपण आधी बघितलेले आहे, रिमार्कचं काय अवघड नाही. हे ही कंडिशन आपण बघितलं, नेचर ऑफ लाईन म्हणून म्हणत होतो ह्याला आपण, h²−ab = 0. ती जिथे पेअर ऑफ लाईन आहेत आणि कोइनसाइड आहेत, कोइनसाइड आहेत, इज इक्वल टू 0 असेल तर कोइनसाइड होतात, कोइन्सिडेंट असतात ते, आणि ग्रेटर दॅन 0 असेल, ग्रेटर दॅन 0 असेल तर डिस्टिंक्ट असतं, लेस दॅन 0 असेल तर डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. त्यातलीच ही कंडिशन आहे, इथं परत एकदा आला आहे रिमार्क, हा परत एकदा आला आहे, कोइन्सिडेंट. h²−ab = 0 असेल तर लाईन्स काय असतात, पेअर ऑफ लाईन कोइन्सिडेंट असतात. त्यामुळं काय जास्त सांगण्यासारखं इथं काही नाहीच आहे, जास्त सांगण्यासारखं काही नाहीच आहे इथं. आता प्रॉब्लेम्स पण इझी आहेत. अँगल काढायचं, अँगल काढा म्हणलाय किंवा शो दॅट परपेंडिक्युलर म्हणलाय. परपेंडिक्युलर शो करायचं असेल तर काय करायचं, a + b 0 येत आहे का नाही बघायचं. a + b इक्वेशनमध्ये ए कुठं आहे आणि बी कुठं आहे हे शोधायचं, आणि a + b 0 येत आहे का नाही चेक करायचं. 0 आला तर परपेंडिक्युलर, आणि कोइन्साइड पण विचारलाय, कोइन्सिडेंट कसं, h²= ab किंवा h²−ab = 0 येत आहे का नाही चेक करा बघा. फक्त काय मगाशी म्हटल्यासारखं
इक्वेशनमधला ए बी आणि 2H किंवा H हे फाइंड आउट करता यायला पाहिजे. कम्पेअर करून फाइंड आउट करायचं होतं. त्या कम्पेअर कधी करणार तुम्ही? स्टँडर्ड इक्वेशन माहीत असल्याशिवाय कम्पेअर करता येत नाही. a² + 2hxy + by² = 0 हे माहीत असल्याशिवाय तुम्हाला कम्पेअर करता येत नाही. ओके, आता का पुढं काय अँगल काढायला सांगितलेलं आहे बघा, अॅक्यूट अँगल. हे प्रॉब्लेम इझी आहे तुमची, तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता तुम्ही. हे प्रॉब्लेम आता बघा, इथं काय केलेलं आहे, हा इक्वेशन म्हणजे हा प्रॉब्लेम आहे, स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर केलं आहे. एक्स वाय म्हणजे 2H चा कोएफिशियंट 1 आहे, 2H = 1 म्हणजे h = 1/2 झाला. y² दिलं नाही म्हणजे b 0 असल्याशिवाय y² 0 येत नाही. बी म्हणजे b = 1. सगळं फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा, आन्सर काढा. सगळं फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलं, आन्सर काढलं. त्यामुळे हे 5 प्रॉब्लेम घेण्यात काय अर्थ नाही. हा इझी आहेत, दोन दोन मार्काला विचारतात तुमचे, तुम्ही हे 5 प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. अँगलचं काय एवढं डोकं लावण्याचं काम नाही. हे प्रॉब्लेम बघूया आपण. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग द अँगल π/6 विथ द लाईन. आता इथं जरा डायग्राम महत्त्वाची आहे, डायग्राम महत्त्वाची आहे. हा आपला बरं झालं की ब्लँक स्पेस आहे, म्हणजे डायग्राम इथल्या इथं काढू शकतो. हा आपलं कोऑर्डिनेट ॲक्सिस, कोऑर्डिनेट ॲक्सिस हे लाईन पहिला हे बघा, इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन म्हणजे पेअर ऑफ लाईन्स, पेअर ऑफ लाईन्स कुठून पास होत आहेत, ओरिजिनमधून पास होत आहेत. असं कन्सिडर करा की हे ओरिजिनमधून पास होत आहेत, पेअर ऑफ लाईन्स ओरिजिनमधून पास होऊ लागले. ओके, पास झाले ओरिजिनमधून. आणि मेकिंग अँड अँगल π/6, मेकिंग अँड अँगल π/6 विथ द लाईन, विथ द लाईन 3x + y - 6, 3x + y - 6 हा प्रॉब्लेम जुन्या पुस्तकात आहे, तो जरा चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला बघता येईल. π/6 म्हणजे 30, तोच आहे बघा, 3x + 2y - 11. इथं -6 आहे, π/6 म्हणजे कितवा अँगल, 30 ना. हा असं अँगल असा तयार होईल. ही लाईन, या लाईनचं इक्वेशन काय, 3x + y - 6, अँगल π/6 तयार केला आहे. अँगल किती तयार केला आहे, π/6 विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त इक्वेशन ऑफ लाईनमध्ये फरक आहे, फक्त काय इक्वेशन ऑफ लाईनमध्ये फरक आहे. इथं पण डायग्राम काढले नाही, ठीक आहे, जाऊ द्या आपल्या, आपण बघूया. म्हणजे हा अँगल π/6 आहे आणि हा आपला अँगल किती आहे, π/6 आहे, या लाईन मध्ये तयार झालेला. वेट 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 वेट, अँगल चुकला आहे, अँगल चुकलेला आहे. अँगल इथं आहे, अँगल इथं आहे, कारण लाईन सोबत अँगल तयार केला, एक्स ऍक्सिस सोबत नाही. मेकिंग अँगल विथ द लाईन म्हणलंय, विथ द लाईन म्हणलंय ना, अँगल, अँगल विथ द लाईन, या लाईन सोबत आपले पेअर ऑफ लाईनने अँगल तयार केलाय, π/6 हा अँगल तयार केलाय. ठीक आहे, ही अशी डायग्राम आहे. तर अँगल तयार केला म्हणल्यावर टॅन थीटा आला, टॅन थीटा आला.
आता फॉर्म्युला जुना वापरला आहे, फॉर्म्युला 11 चा वापरला इथं. एच स्क्वेअर मायनस ए बी वापरला नाही. का वापरला नाही? कारण ते इक्वेशन आपल्याला दिले नाही आहे. ए एक्स स्क्वेअर प्लस 2 HX Y प्लस BY² इज इक्वल टू 0. हे इक्वेशन इथं कुठं दिलेलं नाही आहे. कंबाईंड इक्वेशन काढायचंच आहे आपल्याला, त्यामुळे ते देण्याचा संबंधच नाही. आणि जर इक्वेशन दिलं नसेल तर ए 2H आणि बी कशासोबत कम्पेअर करणार? फॉर्म्युल्यामध्ये पाहिजे ना ए बी आणि एच. कम्पेअर करायला इक्वेशनच नसेल तर ते फॉर्म्युला वापरण्यात काय अर्थ नाही. म्हणून जुना फॉर्म्युला वापरला. त्यातला थिटा आहे π/6 तुम्हाला दिलेला आहे. M1 मायनस M2 तुम्हाला M2 काढता आला आहे या इक्वेशनवरून. म्हणजे बघा, हे जे लाईन आहे ज्याचं इक्वेशन हे इथं दिलेलं आहे, हां, त्याचा स्लोप काढलाय. त्याचा स्लोप किती आहे? -3. स्लोप ऑफ द गिवन लाईन. गिवन लाईन म्हणजे कुठली लाईन? 3x + y - 6. याचा स्लोप काढलाय -3. आणि एका पेअर ऑफ लाईनचा स्लोप माहीत नाही आपल्याला. एका पेअर ऑफ लाईनचा स्लोप आपल्याला माहीत नाही, म्हणून तो एम आहे तसा एम ठेवलेला आहे, आहे तसा एम ठेवलेला आहे. आता टॅन पाय बाय सिक्स, कारण थीटा पाय बाय सिक्स आहे ना, म्हणून टॅन पाय बाय सिक्स 1/√3. आणि हे थोडं सिम्प्लिफाय केलं. आता डिनॉमिनेटर इकडे गेला, न्यूमरेटर झाला, √3 इकडे आला, √3 इकडे आला. आणि तसं घेऊन दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला. बघा, M+3 चा स्क्वेअर आहे, 1 - 3M चा स्क्वेअर आहे, आणि √3 चा स्क्वेअर 3. तुम्ही पहिल्या स्क्वेअर करून एक्सचेंज करू शकता, किंवा एक्सचेंज करून स्क्वेअर करू शकता, कसंही करू शकता. फायनली स्टेप अशीच येणार आहे. फायनली स्टेप काय? ही अशीच येणार. आता इथं a - b चा फॉर्म्युला वापरला, a - b ब्रॅकेट स्क्वेअर, आणि इथं a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा इथं फॉर्म्युला वापर. थ्री ब्रॅकेटमध्ये गेलं. सिम्प्लिफिकेशन दिसत असेल तुम्हाला, सिम्प्लिफिकेशन करतायत बरोबर, सिम्प्लिफिकेशन करतायत हे बघा. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर हे असा, आणि हा कशासारखा आला आहे आपला, ऑक्झिलरी इक्वेशन इथं दिलेलं पण आहे. दिस इज ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन कसा असतो? ऑक्झिलरी इक्वेशन आठवत आहे का? bm² + 2hm + a² इज इक्वल टू 0. त्या फॉर्ममध्ये ना हे, त्याच फॉर्ममध्ये. म्हणजे हा झाला बी, हा झाला बी, हा झाला ए, हा झाला ए, आणि हा 2hm, हा काय झालाय? 2hm झाला. ए इक्वल टू -13. बघा, ए एक्स स्क्वेअर झाला 2hm -12. 2hxy, 2hxy च्या जागी काय आलाय? -12xy आलाय, कारण 2h ची व्हॅल्यू किती आहे? -12 आहे. आणि बी 3 आहे. BY² म्हणजे 3Y² म्हणजे 3Y² हे असं इक्वेशन आलं. कळालं का हे? आय होप हे तुम्हाला थोडंफार समजलं असेल, हे तुम्हाला थोडंफार समजलं असणार. ठीक आहे, परत एकदा बघा हा प्रॉब्लेम नंतर. तर तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखं आज जरा आपण लवकर संपवतोय. ठीक आहे, तर तुम्हाला होमवर्क सांगितलेला आहे मी. हे प्रॉब्लेम्स बघा, त्याच्या पुढचे प्रॉब्लेम जर तुम्हाला बघायचे असतील तर बघू शकता. अँगल दिलेला आहे बघा, परत 60 पासिंग थ्रू द ओरिजिन विथ द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस सोबत अँगल केला आहे, त्यामुळे 0 असणार आहे तो स्लोप, त्याचा 0 असणार आहे. डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो, ह्याची डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो फार पटकन. हे आपलं कोऑर्डिनेट ॲक्सिस. फाइंड द कंबाइंड लाईन, कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. पासिंग थ्रू द ओरिजिन अँड विच मेक्स अँगल 60, अँगल 60 विथ द
एक्स एक्सिस, विद द एक्स एक्सिस। कलर दूसरा यूज करो। मगाशी सरकस असं एक असं असणार, फक्त अँगल किती तयार करतोय, 60 अँगल तयार करतो। अँगल किती तयार करतो, 60। ठीक आहे, नाही इथं अँगल चुकलाय, इथं अँगल चुकलाय, इथं अँगल का चुकलाय सांगतो। अँगल 60 विथ, अँगल 60 विथ एक्स ॲक्सिस म्हणलंय, अँगल 60 विथ एक्स ॲक्सिस हे असं मग आहे, अँगल 60 विथ एक्स ॲक्सिस। म्हणून स्लोप एक्सचा स्लोप घेतलाय, एक्सचा स्लोप तर कायम झिरोच असतो, एक्सचा स्लोप तर कायम झिरोच असतो। तर हे प्रॉब्लेम बघा तुम्ही, डायग्राम थोडीफार अशी असणार आहे त्याची, ठीक आहे, जे जमलं नाही ते सोडून द्या, नाही तर उद्यापासून पाचव्यापासून सुरुवात करणार आहे। संपलं, शेवटचंच आहे प्रॉब्लेम, प्रॉब्लेम शेवटचाच आहे। नंतरचा पार्ट कुठला आहे, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, ठीक आहे, हे आपण उद्या बघूयात। तुम्हाला आजचा होमवर्क सांगितलेला आहे मी, तो होमवर्क कम्प्लीट करा।